रसुलवाडी सांबरवाडी कौलापूर या गावांना कळंबी पोट कालव्यातून पाणी मिळावे या मागणीसाठी तासगाव मिरज रस्त्यावर रस्ता रोको आंदोलनकर्ते आणि पोलिसात जोरदार झटापटी मिरज तालुक्यातील रसुलवाडी सांबरवाडी कौलापूर या गावांना कळंबी पोट कालव्यातून पाणी मिळावे या मागणीसाठी तासगाव मिरज रस्त्यावर रस्ता रोको करण्यात आले ज्ञानेश्वर शिंदे यांच्या नेतृत्वाखाली तसेच राष्ट्रवादीचे नेते बाळासाहेब होनमोरे यांच्या उपस्थितीत रसुलवाडी सांबरवाडी कौलापूर या गावांना कळंबी येथील पोटकालव्यातून पाणी मिळावे या मागणीसाठी तासगाव मिरज रस्ता व कौलापूर आडवा रस्ता येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले सदरवेळी कौलापूर रसुलवाडी कांचनपूर या एकत्रित येणाऱ्या फाट्यावर आंदोलनकर्त्यांच्या वतीने रस्ता रोको आंदोलन सुरू केले आहे यावेळी मिरज तासगाव रोडवर मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी झालेली होती पोलीस प्रशासनाच्या वतीने संबंधित पाटबंधारे खात्यातील अधिकारी यांच्याशी संपर्क करून आंदोलनस्थळी येण्याची विनंती करण्यात आली तरीसुद्धा आंदोलनकर्ते हे ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते असे निदर्शनास येताच मिरज ग्रामीण पोलिसांनी ज्ञानेश्वर शिंदे तसेच इतर आंदोलक यांना पोलिसांच्या वतीने आंदोलनस्थळी नोटीस देण्यात आली यावेळी पोलिसांनी आंदोलन करणाऱ्या पदाधिकाऱ्यांच्यात जोरदार बाचाबाची झाली पाटबंदरे खात्याचे तसेच डोंगरवाडी योजनेचे सहाय्यक अभियंता कर्नाळकर हे सदरवेळी आंदोलनस्थळी भेट देऊन आंदोलकांचे म्हणणे ऐकून घेऊन त्यांचे निवेदन स्वीकारले तसेच पुढील आठ दिवसाच्या आत पाणी देण्याचे आश्वासन दिले आहे त्यानुसार पुढील आठ दिवसात संबंधित विभागाकडून पाणी सोडण्यात आले नाही तर समस्त आंदोलनकर्ते तसेच ग्रामस्थ यांच्या वतीने पाटबंधारे विभाग येथे जनावरांच्यासह मोर्चा काढण्यात येणार असल्याचे बाबतचा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिलेला आहे शर्वरील सबस्क्राईब करा तिचा जाग न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या सारे अपडेट्स येत